शिंगणापूर, बालिंगा आणि नागदेववाडी पाणी उपसा केंद्रात पुराचं पाणी आल्यानं कोल्हापूर शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झालाय. बालिंगा उपसा केंद्रातील 300 अश्वशक्तीची एक मोटर सुरू असल्यानं शहराच्या काही भागात आज पाणी पुरवठा झाला, पण शिंगणापूर योजना बंद पडल्यानं निम्म्या शहराचा पाणी पुरवठा शुक्रवारपासून ठप्प आहे. दुसरीकडं काळम्मावाडी वीज वाहिनीच्या दुरुस्तीचं काम करण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आज रात्री उशिरा विद्युत लाईनची चाचणी घेऊन वीज पुरवठा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्यानंतरच काळम्मावाडीतून कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा होऊ शकतो. महापुरामुळे कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शिंगणापूर, बालिंगा आणि नागदेववाडी ही उपसा केंद्र पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळनंतर या केंद्रातून पाणी उपसा बंद झालाय. दुसरीकडे काळम्मावाडी परिसरातील विद्युत वाहिनीमध्ये दोष निर्माण झाल्यानं इथला विद्युत पुरवठा बंद झालाय. त्यामुळे काळम्मावाडी धरणातील पाणी उपसा थांबलाय. गेले आठवडाभर शहराला शिंगणापूर योजनेचं पाणी पुरवलं जात होतं, पण शिंगणापूर केंद्रातील पंप पुराच्या पाण्याखाली गेल्यानं तिथला उपसा बंद झालाय. तर काळम्मावाडी योजना बंद असल्यामुळं निम्म्या शहराला गेल्या 2 दिवसात पाणी मिळालेलं नाही. बालिंगा उपसा केंद्र पाण्याखाली गेलं असलं तरी 300 अश्वशक्तीची एक सबमर्सिबल मोटर सुरू आहे. त्यातून चंबुखडी इथल्या टाकीत पाणी भरून ABCD वॉर्डला आज पाणी पुरवठा सुरू करण्यात आलाय. त्याचवेळी काळम्मावाडी परिसरात दुरुस्तीसाठी महावितरणचे 28 कर्मचारी राबत आहेत. शिवाय महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, GKC कंपनीचे अधिकारी अहोरात्र पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रचंड पाऊस, वादळी वारं अशा अडथळ्यांवर मात करत वीज वितरणचे कर्मचारी वीज वाहिनीच्या दुरुस्तीचं काम करत आहेत. आज रात्रीपर्यंत दुरुस्तीचं काम पूर्ण करून चाचणी घेण्यात येईल आणि त्यानंतर रविवारपासून काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेतून कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्याचं नियोजन पाणी पुरवठा विभागानं केलंय. सध्या तरी निम्म्या शहरात 30 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय.